आपल्यासोबत शरद पवार साहेबांच्या भगिनी आहेत सरोज पाटील. आपण त्यांच्याशी गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत या संदर्भात चर्चा करणार आहोत. माई साहेबांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा जो निर्णय घेतला त्यावेळी जेव्हा तुम्हाला ही बातमी समजली त्यावेळी तुमच्या मनात नेमकं काय आलं किंवा काय विचार चालू होते? मी त्या दिवशी इस्लामपूरला होते आणि भयंकर कामात होते. मला याची काहीच कल्पना नव्हती. आणि इस्लामपूरचे जे जयंतरावांचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे रडत माझ्याकडे यायला लागले. मला काय कळलं ना का रडतात, काय वाईट घडलं की काय. 20-25 लोक माझ्या भोवती आले आणि माई पवार साहेबांना सांगा, माई पवार अहो काय झालं आहे काय. आणि मग त्यांनी सांगितलं, मला पण सुरुवातीला खूप धक्का बसला, म्हणजे पाणी पण आलं डोळ्याला नाही असं नाही. पण नंतर जसं शरद पवारांचं निवेदन ऐकलं तसं मला त्यांचा विचार पटला की कधी ना कधी ही खुर्ची सोडावी लागते आणि दुसरा माणूस तयार करावा लागतो. अन्यथा अनेक संस्था उभा करणं सोपं असतं पण संस्था टिकवणं हे खूप कठीण असतं. आणि संस्था टिकवायची तर अतिशय सक्षम माणसं संस्थेमध्ये असली पाहिजेत. आणि शरद पवारांसारखं सक्षम माणूस मिळणं खूप अवघड आहे. पण अजून 3 वर्ष आहेत, त्या 3 वर्षामध्ये मला खात्री आहे की शरद पवार माणूस घडवतील त्यांच्यासारखा आणि राष्ट्रवादी पक्ष जोमाने कार्य करेल असं मला. खरं तर आता तुम्ही म्हणलात की पक्षामध्ये त्यांनी चांगली माणसं तयार केली आहेत, खूप मोठी माणसं राष्ट्रवादीमध्ये आहेत. मग पक्षाची जबाबदारी देत असताना ते साधारण प्राधान्य कुणाला देतील? त्यामध्ये काय झालं माई, आत्ताच तुम्ही म्हणलात की पक्षामध्ये खूप चांगली माणसं या ठिकाणी काम करतायत आणि खूप मोठी माणसांची मालिका सुद्धा आपल्या राष्ट्रवादीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, मग जयंत पाटलांपासून अगदी आव्हाडांपर्यंत. मग पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी देत असताना तुम्ही साधारण प्राधान्यक्रम कुणाला द्याल? सुप्रियताई आहेत, अजितदादा आहेत, जयंत पाटील आहेत, खूप लोक आहेत, तुमचं काय मत आहे? आता मी राजकारणात नाही तर पण लोक आणि मला मनाला वाटतं, माझा अभ्यास नाही, म्हणजे मी नावं सांगते म्हणजे माझा सामान्य माणूस म्हणून मी नाव सांगते. पहिली गोष्ट या तिघांमध्ये केपेबल अजितच आहे. पण अजितला घेतलं तर अजित म्हणजे कामाचा राक्षस आहे, म्हणजे त्याच्यासारखं काम करणं कुणालाच जमणार नाही. आणि ती फळी ती बाजू बंद पडेल आणि आणखी पक्ष खिळखिळा होईल, म्हणून अजितला अजिबात घेऊ नये असं मला वाटतं. नंबर 2 सुप्रियाचा प्रेफरन्स आहे मला, म्हणजे अतिशय हुशार आहे, नम्र आहे, चारित्र्य संपन्न आहे, संसद रत्न तिला मिळाले आणि ती केपेबल आहे. पण ते तिने ठरवावं का घ्यायचं की नाही. आणि तिसरा माझा आवडता नेता म्हणजे जयंत पाटील, अतिशय चारित्र्य संपन्न असे ते आहेत आणि अभ्यासू आहेत, शांत संयमी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. असे 3 माझे प्रेफरन्स आहेत. साधारण जयंत पाटलांचा अभ्यास बघता, गाढा बघता, लोकांचा परिचय बघता आणि काम करण्याची पद्धत बघता तर साहजिकच त्या लेवलला जयंत पाटील येऊ शकतात असं वाटतं का तुम्हाला? आता मी सांगू ते नाही सांगू शकणार कारण काय आम्ही काही राजकारणात नाही ना, त्यामुळे. पण जे बाहेरनं वरवर दिसतात असंख्य कार्यकर्ते चांगले असतील पण ते मला ठाऊक नाहीये. माझ्यासमोर मी इस्लामपूरला आमचं कॉलेज आहे तिथं काम करते, त्यामुळे जयंतात माझा हे होतो, संपर्क येतो सारखा. आणि त्यामुळे त्याचा स्वभाव त्याचं ह्याची त्याची असलेली गुणवत्ता मला माहिती आहे. बाकीचे असंख्य लोक असतील पण मला ते काही माहिती नाही, त्यामुळे मी काही इतरांचं नाव घेत नाही. खरं तर राष्ट्रवादीची स्थापनाच कोल्हापुरामध्ये झालेली आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार सुद्धा आहात. तो दिवस आणि आजचा दिवस काय सांगा, त्यावेळेचा जो आनंद होता आणि आज जो राजीनामा सत्र चालू झालं त्याचा काय भयानक आनंद होता तो अतिशय. मला माहिती आहे ते शरद पवारांना यायला उशीर झाला आणि एनडी पाटलांनी तो किल्ला लढवला आणि 3 तास ते भाषण करत होते आणि लोकांना हलू दिलं नाही. आणि इतका मोहळ शरद पवारांच्या पाठीमागे होता आणि प्रचंड लोकप्रियता मिळालेली होती. आता शरद पवारांना प्रेम आहेच लोकांना, ते कधी होणं कमी होणं शक्यच नाहीये.
पण खूप आता कार्यकर्त्यांना काम करावं लागेल आणि हे फार संकट मोठं आले देशावर. लोकशाही तुडवली जाते, आम्ही दुसऱ्या पुढच्या पिढीला काय देतोय? जर लोकशाही उद्या गेले तर आमच्या मुलांनी काय करायचं? तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं. आणि काय झालंय की धाडस नाही, घाबरतात लोक. ईडीबीडीला काय ते तुमचं आहे ते आता. आणि एनडी पाटलांसारख्या किंवा पानसरेंसारख्या, दाभोळकरांसारख्या, उद्धवराव पाटील, केशवराव धोंडगे, हे जे गणपतराव देशमुख, ह्या तोफा आमच्या बंद पडल्यात. त्यामुळे खूप वाईट वाटतं. आज जर असते ते लोक सगळे तर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला जसं महाराष्ट्र स्वतंत्र व्हावं म्हणून जसं रान उठवलं होतं तसं रान उठवलं असतं. पण आता आपली यातनं ती माणसं गेली, त्याचं खूप दुःख होतं आम्हाला. आता माझं वयसुद्धा 84 आहे आणि आता पुढं आम्ही काय ठेवलं आमच्या मुलांना, असं वाईट वाटतं. आज एनडी साहेब खरं तर नाही आहेत, पण अशा प्रसंगी जर साहेब असते तर त्यांनी काय सल्ला दिला? नाही नाही, ते गप्प बसलेच नसते. त्यांनी सभा दणकून टाकल्या असतं सगळे दणाणून महाराष्ट्र. आणि ते काही घाबरणार नाही कशा, त्यांच्या ईडीची धाड आली ते पुस्तकाशिवाय पुरस्काराशिवाय काही मिळालं नसतं. आणि मी साधी शिक्षिका, दोन खोल्यामध्ये मी 25 वर्ष राहिलेली, 300 रुपये पगार. मी कधी माहेरी हातपाय पसरलो नाही. माझे मी स्वावलंब, माझी मुलं उत्तम निघालीत. त्यामुळे ते कोणालाच घाबरत नव्हते. मला आठवतं एनडी पाटलांपुढे एकदा जेवायला बोलवलं पतंगावरून, मी पण गेले होते. आणि ते म्हणाले की मला तुमचा उमेदवार मागे घ्या, म्हणजे इलेक्शनमध्ये मी तुमचा उमेदवार पडणारच आहे, तर तो उमेदवार मागे घ्या आणि तुमच्या पक्षाला मी एवढे पैसे देतो. ते पैसे देतो म्हणल्यावर ताटावरनं उठले. म्हटले हे तुमचे पैसे आणि तुम्हाला लखला. मग त्यांना एवढा पाश्चाताप झाला, एनडी एनडी माफ करा, मला माफ करा, जेवा तरी, जेवण सोडून जाऊ नका. आणि मग ते म्हणले तुम्ही मला ओळखत नाही का पतंगराव, हे नाही असं बोलावं. मी त्या मोहाला बळी नाही पडणार, माझा उमेदवार शून्य मत पडू दे, पण मी माझा उमेदवार मागे घेणार नाही. अशी खूप उदाहरणं आहेत त्यांची. त्यामुळे अशी माणसं आता नाही येतो काय ना, घाबरतात ते, ईडीला घाबरतात, याला घाबरतात. तर त्यामुळे एनडी पाटलांची मला आता खूपच उणीव भासते. एनडी पाटील म्हणा का आमचे सगळे शेका पक्षाचे लोक, ते ह्या तोफा बंद पडल्यात सगळ्या आणि त्यामुळे यांना फावलेले आणि व्रत वैकल्य हे याच्यात बायकांना गुंतवलंय. नको ते प्रश्न, महत्वाचे प्रश्न सोडले तर नको त्याचा वादविवाद. आणि आमचे लोक सुद्धा बहुजन समाजाला अजून कळत नाही, ते आंबाबाईच्या देवळाला रांगा लावतात. आता काय सगळं आणि दाबोळकर नाहीत, काय करायचं? तर ते सगळं वाईट झाले, दुःख होतं. साहेबांनी जेव्हा राजीनाम्यासंदर्भातली घोषणा केली त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केलेली आहे, तर त्यांना काय सांगू शकाल? नाही करायला पाहिजे. आता जेव्हा संकटाच्या काळामध्ये सगळ्यांनी घट्ट राहिलं पाहिजे. तुमची वज्रमूळ सगळे घ्या तुम्ही, ठाकरे बिकरे सगळे, काँग्रेस, तुम्ही एक व्हायला पाहिजे आणि लढायला पाहिजे. अजिबात राजीनामा देऊ नका, उलट आपल्या नेत्याला बळ द्या तुम्ही. असं राजीनामा देत बसलं तर ते ढिलं होईल सगळं. एवढी मोठ बांधलेली आहे, इतके वर्ष काम केलेले, 50 वर्ष, आणि मग ते ढिलं हे तुमचं झाड हे ढिलं होईल. तेव्हा हे करू नका असं मी एनडी पाटील नाही आहेत पण त्यांच्या वतीने सांगते की कळकळीने की असं काही करू नका, चुकीचं होईल ते आणि पक्ष तुमचा ढिला होईल. या 2 दिवसात साहेबांना फोन करण्याची इच्छा झाली होती किंवा प्रयत्न केला? नाही करत आम्ही, त्याला आणखी त्रास कुठं द्यायचा, शक्यतो आम्ही नाही करत. फोन करायची इच्छा होते, मग अगदीच झालं तर मग वहिनींना करतो आम्ही. आणि त्यांना शरदला किंवा अजितला वगैरे कामातली मुलं ना, ती कुठं त्यांना आपलं आपण त्रास द्यायचा नाही का असं वाटतं. मग अगदीच काय झालं तर राहुलला विचार, याला रोहितला विचारायचं. हा मग रोहित सांगतो असं असं झालं, काय घाबरू नका. टीव्हीवर तुम्ही या घडामोडी पाहता का, या दररोज ज्या मीटिंग चालू आहेत? नाही नाही, मला इतका पाहते मी, पण फार खूप इंटरेस्ट नाही राजकारणाचं वगैरे. मला शाळा, मुलं, कॉलेज हे खूप ते काम खूप आवडतं. विशेषतः शाळा, आता 88 शाळा आहेत तिथं आमच्या रेजच्या, त्यातल्या सगळ्या आजारी शाळा मी घेतलेल्या आहेत. आणि माझा अनुभव आहे, मी 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलं. मुख्याध्यापिका म्हणून मी रिटायर्ड झाले आणि मला मुलं आवडतात.
मला मुलं सुविधा, माझं दुःख मी मुलांकडे बघून विसरते. मुलं शाळा हे माझं तीर्थक्षेत्र आहे. मी देवबीव मानत नाही आणि मुलं हे माझा आत्मा आहे. त्यामुळे माझा हा देव प्रसन्न झाला की मी खुश असते. धन्यवाद मई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. खरं तर दोन दिवस जे राजकीय घडामोडी चालू आहेत या संदर्भात माईंनी सुद्धा या सगळ्यांचा परामर्श घेतलेला आहे आणि त्यांचं एवढंच म्हणणं आहे की बाबा राष्ट्रवादीमध्ये जे राजीनामा सत्र चालू आहे ते थांबवावं, कारण ही वज्रमूठ बांधणं गरजेचं आहे. इतक्या वर्षात राष्ट्रवादीचं जे काम आहे ते कुठेही कार्यकर्त्यांनी कमी पडू देऊ नये आणि पक्षाध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे ही त्यांनी प्राधान्यक्रम दिलेलाच आहे. मात्र यामध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादांपेक्षा जयंत पाटलांना जर अध्यक्ष तर चांगलं होईल, कारण त्यांचा गाढा अभ्यास आहे, नेतृत्व चांगलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे लोकांचा सुद्धा चांगला संपर्क आहे. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.